उन्हें सिर्फ 10 सेकंड में मुझे ब्रीदिंग और नाड़ी एक साथ ही चेक करनी है, 1 2 3 4 5 6 ऐसे 10 सेकंड तक मैं पूरा चेक कर लिया। उसके बाद मुझे पता चला कि उनकी ब्रीदिंग नहीं है, वो बेहोश हैं, वो सांस भी नहीं ले रहे, इसका मतलब वो कार्डियक अरेस्ट में गए हैं और उनको तुरंत CPR की आवश्यकता है। सबको समझ में आ गया? हेलो, ओके ओके, अभी कौन आएगा, आ जाओ। चलो अपने आप आओ तो अच्छा होगा, नहीं तो मैं बोला वेरी गुड पागल हो जाएंगे। आज क्या नाम है आपका? पांडुरंग जी, आ जाइए। तो शुरू से आप लोगों को मदद कर सकते हैं, ओके। पीछे आपको दिख रहा है क्या है, आप पीछे भी देख सकते हैं। लेटर्स के हिसाब से आप आगे बढ़िए, याद है तो आप बोले, डेंजर से आप चालू करिए। मराठी हिंदी का ही चाल है, मराठी मध्ये कराल तरी चाल है, ओके। जोरात बोला तो वीडियो पण येते त्याच्यामध्ये, ओके। हाँ बोला, समजा एक अनोळखी व्यक्ती पडलेला आहे, मी त्याच्या आजूबाजूला आहे, तर मी पहिले ती आजूबाजूचा एक सेफ आहे की नाही ते बघेल, त्यानंतर पुढे जाईल, पुढे गेल्याच्या नंतर मी त्याला आवाज देईल आणि त्याला हात लावू की बॉ शुद्धीवर आहे की नाही आहे, त्याच्यानंतर त्यांनी जर उत्तर नाही दिलं तर मी माझ्या शेजारी जे असलेला व्यक्ती आहे का भाऊ या ॲम्ब्युलन्सला फोन कर किंवा आपल्याकडे काही इलेक्ट्रिक सुविधा असेल तर ते बोलव, त्यानंतर मी त्यांची इयर काय व्हेरी गुड ते बोल व्हेरी गुड, त्यानंतर मी छाती तर त्यांचं चालू झाले त्याच्यावर लक्ष देईल, त्यानंतर हां त्यानंतर मी पल्स व्हेरी गुड। आता पल्स हे सगळं केल्यावर तुम्हाला काय कळलं, काय कळलं, काय होत झालं त्यांना? ते याचा एक शुद्धित आहे म्हणजे त्यांना मोकळ उभं केलं त्यांनी, हा शुद्धित आहे म्हणजे CPR, हा तर शुद्धित आहे तर CPR द्यायचे नाही द्यायचे, मग CPR कधी द्याल काय झालं असेल तर? शुद्धित नसणार आणि तीन कंडिशन आहे, काय तीन कंडिशन सांगितलं मी? शुद्धित नसणे, पल्स नसणे, श्वास बंद, व्हेरी गुड। पांडुरंगसाठी मोठ्या टाळ्या, बहुत अच्छा किया सच्चे में। एलिस्टा ही इज द बेस्ट, राइट। पहिला पण एक तर हात वर करून येत नाही लवकर, हां, आणि आल्यावर एकदम नीट पहिलेच पार्टिसिपेट केलं, ओके।